मोबाईल ही खरं तर संवाद साधण्याची गोष्ट पण आहे. आज मोबाईलमधले वेगवेगळे गेम्स आता वेळेचा सदुपयोग ठरण्यापेक्षा काळाला निमंत्रण देणारे ठरत आहेत. पोकेमॉनच्या जाळ्यातून थोडं बाजूला गेलेल्या तरुणाईला आपल्या जाळ्यात ओढणारा एक नवा गेम पुन्हा ऑनलाईन मृत्यूचा खेळ खेळतोय. ब्ल्यू व्हेल चॅलेंज नावाच्या खेळानं आतापर्यंत 250 जणांचा जीव घेतलाय. तुमचा मुलगा मोबाईलमध्ये कुठले गेम खेळतो? जीवघेणा गेमच्या कचाट्यात तुम्ही तर नाही ना. काय आहे ब्ल्यू व्हेल चॅलेंजचा मृत्यूचा खेळ? ही बातमी ऐकताना कदाचित तुम्हीही मोबाईलवर अपडेट चेक करत असाल, पण तुम्हाला हे ठाऊक नाही की तुमच्या हातातील याच मोबाईलच्या एका गेमनं एक दोन नाही तर तब्बल 250 जणांचा जीव घेतलाय. आणि या जीवघेण्या ऑनलाईन गेमचं नाव आहे ब्ल्यू व्हेल चॅलेंज. एक ऑनलाईन गेम ज्याने अवघ्या जगात धुमाकूळ घातलाय. पण हे कुठेतरी दूर सुरू आहे असं जर वाटत असेल तर तो केवळ तुमचा गैरसमज आहे. कारण हा मृत्यूचा खेळ तुमच्या शहरात चोर पावलांनी केव्हाच दाखल झालाय. आणि यात उत्तर नसलेल्या संकटात सापडले आहेत मुंबईचे निकुंज शर्मा. कायम हसणारी खेळणारी त्यांची 5वीत शिकणारी मुलगी रेनिका अचानक एकटी राहू लागली आणि कारणांचा शोध घेताना समजलं ते ब्लू व्हेल चॅलेंजचं धक्कादायक वास्तव. ही अवस्था केवळ निकुंज यांची नाही तर अशा असंख्य पालकांची आहे. ब्ल्यू व्हेल चॅलेंज हा गेम दिवसेंदिवस प्रत्येकाची डोकेदुखी बनत चाललाय. 2013 साली रशियात शोधण्यात आलेला ब्लू व्हेल चॅलेंज हा ऑनलाईन गेम आहे. मानसशास्त्राचा विद्यार्थी फिलिप्स गुडकिन यांना हा खेळ शोधल्याचा दावा केला होता. हा खेळ सुरू झाल्यावर 2016 मध्ये 16 तरुणींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कारणावरून फिलिप्स याला अटक करण्यात आली. या खेळाचा विकार एवढा वाढला की रशियात 130 बालकांचा मृत्यूही झाला होता. या खेळात जगभरातल्या 250 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. प्ले स्टोअर मधून गेम डाउनलोड केल्यानंतर दररोज 50 चॅलेंजेस पूर्ण करावी लागतात. सुरुवातीला सोपी आव्हानं, नंतर नंतर जीवघेणी आव्हानं बनत जातात. कधी सकाळी 4:30 वाजता उठा तर कधी हातावर ब्लेडनं खुणा करा, किंवा दिवसभर सुईनं स्वतःला टोचा, किंवा पुलाच्या टोकावर जाऊन उभे राहा, असे जीवघेणे टास्क पूर्ण करावे लागतात. ये जो गेम बनाया गया है इसका लास्ट चैलेंज जो रहता है वो चैलेंज काफ़ी बार इतना खतरनाक होता है कि जो चैलेंज खेलने के बाद में आदमी जनरली जो हम लोग किड्स बोलते हैं टीनेजर्स वो सुसाइड करते हैं. हा खेळ वास्तविकपणे मुलांना एकाकी बनवून त्यांना मोहित करतो. अजूनपर्यंत भारतात या खेळाचे बळी नसले तरी दिवसभर ऑनलाईन असणारा भारतीय समाज फार काळ या खेळापासून दूर राहू शकत नसल्याची भीती डॉक्टर व्यक्त करतात. जो बच्चों को वीड वगैरह लेने की आदत पड़ गई है तो ये अक्सर हमने देखे कि जो यंगस्टर्स जो थोड़े से डिस्टर्ब हो गए हैं मेंटली डिस्टर्ब ये लोग ज़्यादा इस ब्लू व्हेल और इस तरह की बहुत सारी दूसरी गेम्स के अंदर वो लोग घूम जाते हैं. या खेळात 4:20 पहिला मेसेज येतो आणि त्यानंतर प्रत्येक चॅलेंज पूर्ण केल्यानंतर सेल्फी अपलोड करायचा आणि मगच पुढच्या स्टेजला प्रवेश मिळतो. हा गेम केवळ ऑनलाईन असून यामध्ये सतत अपग्रेडेशन होत राहतं. दररोज पहाटे सुरू होणारा हा खेळ जर वेळीत थांबवला नाही तर अनेकांच्या आयुष्यात कदाचित दिवस उगवतीलाच मावळतील. हाच असेल झी मीडियाचा सावधानतेचा इशारा. अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई.